राजा कसं करतोय बघ अहो अहो किराळ तर लागले नाही ना किराळ अर माझ्या कर्मा डॉक्टर माझ्या सर्जा राजाला वाचवा अहो आता बरी होती बघा बघा माझ्या सर्जा राजाला काय झालं काय झालं वय असती काय मी जी औषधे लिहून देतो ती तू पटकन घेऊन ये हे बघ वेळ लावू नकोस नाही अहो लगभग ये ना झपटल्यासारखा जातो ना अर्ध्या तासात माघार येतो बघा माझे लेकर वाचायला घेतो ठीक आहे जा लवकर पटकन ये आता आटतो वाट चालता चालता एकदा वाटले पुन्हा माघारी फिरावे असे एकदा वाटले मागे पाहिले जरा तो मागे पाहिले जरा तो माझे पाहणे संपले माझे पाहणे संपले वाट चालता चालता पाय वितळून गेले वाट चालता चालता पाय वितळून गेले
वाट चालता चालता पाय वितळून गेले हो वाट चालता चालता पाय वितळून गेले माझ्या समोरचे गाव माझ्या समोरचे गाव कुणी उचलून नेले कुणी उचलून नेले वाट चालता चालता पाय वितळून गेले हो वाट चालता चालता पाय वितळून गेले पाय वितळून गेले पाय वितळून गेले. ठीक आहे असू दे. करू नका माझ्या सोन्यानं. अरे तुमच्या माघारी माझं काय झालंच तर शेवंते हे किराळ बिराळ काय नाही दुसरंच काहीतरी असेल. अहो मला वाटत कुणी करणी केली नसेल ना. होय शेवंते. ए शेवंते जी अग चल चल बिगी बिगी चल. त्याच्या खिंडीतल्या खावसाला देऊन येतो. अन्न दिल्यावर मागे अजिबात बघू नका. होय होय काय म्हणत होते. आर्धरीची असली तरी बिलवरी राहू द्यावं आमच्याकडे. नाही नाही असं कस. अहो बिलवरीचा पायगुड आमच्या घराला लाभलाय. आमच्या घराला घरपड आलंय ते बिलवरीच्या शेणामुतानं. होय आमच्या पोरासनी बिलाडा लागलाय बिलवरीचा म्हणून म्हणतो राहू दे तिला इथंच थोडं थोडं करून देऊ आम्ही पैसे. वय वय नाही नाही असं कस. घरची गाय आहे ना गं इकाय अभि जीव झाला पाहिजे. मला बी तरी कुठलं घरचं दूध दुखत तेवढंच लेकर बाळ खातील. वय नव सोडताय ना बापू साहेब.